जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 24 अर्ज झाले बाद. कत्तलासाठी जाणारी 44 जर्सी गायीचे लहान वासरे फलटण तालुक्यातील सोनवडी येथून पोलिसांनी घेतली ताब्यात. 88,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. पाटण तालुक्यातील रासाटी येथे गाव्याच्या कळपाचे दर्शन, लवकरच गाव्यांचा बंदोबस्त करणार असल्याची वनविभागाची माहिती. खंडाळा तालुक्यातील लोणंदजवळील रेल्वे पुलावर एसटी व दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील 3 युवकांचा जागीच मृत्यू, लोणंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 अर्ज ठरले अवैध. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद चव तर भाजप शिवसेनेला धक्कातंत्र. वाई महागणपती घाटावरून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ, भाजपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण. खंडाळा तालुक्यातील हरतळी येथे फिरायला गेलेल्या युवतीचा मृतदेह नीरा नदीत सापडला, शिरोळ पोलीस व ट्रेकर्सच्या मदतीने शोध मोहीम सुरू होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मान तालुक्यातील मोही येथील कन्याशाळेचा 3 खोल्यांचा पत्रा उडून लाखो रुपयाचे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथे भक्तिमय वातावरणात ज्योतिबा यात्रा पडली पार. बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्यास 1 वर्षात जात अवैध प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. खंडाळा तालुक्यातील विंग येथील कंपनीच्या उपाध्यक्षावर हल्ला करून 1.5 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला शिरवळ पोलिसांनी सातारा येथून केली अटक. पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात 3 दिवसात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा. महाबळेश्वर तालुक्यातील गोटेघर येथे भव्य ग्रामदिंडीने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी. कराड कृष्णा बँकेला 17.60 कोटी रुपयाचा नफा, बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी कराड येथे दिली माहिती. सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 32 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली. हनुमान जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सातारा शहरातील पंताचा गोट येथे हनुमान मंदिरात करण्यात आली आरती. सातारा शहरातील पोहे नाक्यावरील पाटील वाडापावजवळ ट्रक चालकाला 5 जणांनी केले बेदम मारहाण. सातारा तालुक्यातील वेणेगाव येथील 70 वर्षीय मेंढपाळ व्यक्तीचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू. मटका चालवणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सातारा जिल्ह्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी, भाविकांनी मंदिरात जाऊन घेतले हनुमानाचे दर्शन. शिखर शिंगणापूर यात्रेत कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या 258 जणांवर पोलिसांची कारवाई. सातारा शहरातील शेटे चौकात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, 2 जणांवर कोयत्यांनी हल्ला, 1 जण पोलिसांच्या ताब्यात. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.